नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आपण रोज किती जप करावा कसे फळ मिळेल स्वामी कसे प्रसन्न होतील याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे काही दिवसच झाले आत्ता स्वामी महाराजांची जयंती गेली आणि आता स्वामींची पुण्यतिथी ही अठ्ठावीस एप्रिल गुरुवारच्या दिवशी स्वामींचा आवडता वार असतो गुरुवार आणि या दिवशी स्वामींची पुण्यतिथी येत आहे तर आपण पुण्यतिथी येईपर्यंत किती जप पूर्ण करावे किती माळी कराव्या हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो कारण पुण्यतिथी आली किंवा गुरुपौर्णिमा आली दत्त जयंती आली किंवा स्वामींची जयंती आली तर विशेष सेवा केली जाते विशेष सप्ताह मनवला जातो किंवा पारायण केले जातात अशाच वेळेस आपण विशेष जप करावा हा विशेष जप आपण रोज सकाळ संध्याकाळ ज्या माळी करतो त्या सोडून हा जप असतो बघा जर तुम्हाला पुण्यतिथी विशेष जप करायचा असेल तर तो एक करोड केला जातो एक लाख केला जातो दहा हजार केला जातो एकोणीस हजार केला जातो पण तुम्हाला जर विशेष जप करायचा आहे खास करून पुण्यतिथीसाठी तर तुम्ही जप किती झाला हे मोजू नका तुम्ही फक्त एक छोटेसे काम करा ते म्हणजे आता काही दिवसच बाकी आहेत गुरुवार येण्यासाठी स्वामींची पुण्यतिथी येण्यासाठी तर पुण्यतिथी येईपर्यंत रोज तुम्ही दिवसातून फक्त एक वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रात्री म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी केव्हाही तुम्हाला या दिवसभरातून केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा फक्त एक छोटी अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती लावल्यानंतर माळ घेऊ नका फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करा अगरबत्ती पूर्ण विजेपर्यंत अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तो दिवसभरातून तुम्ही जप करा असं रोज करा स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत करा स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा असाच जप करा तुम्ही फक्त एवढं करा जप किती होतो ते मोजू नका माळेने करू नका किती माळी झाली त्या सुद्धा बघू नका मी सांगतो माळ तर घेऊच नका तुम्ही फक्त असाच जप करा अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही दिवसभर दिवसभरातून जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अगरबत्ती लावून तुम्ही जप करा आणि अगरबत्ती विजेपर्यंत तो जप तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या जीवनात फरक जाणवेल स्वामी प्रसन्न होतील आणि तुम्हाला लगेच या सेवेने या मंत्रजपाने अशा मंत्रजपाने फळं नक्की मिळेल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद